आज गोड तेल एकशे सत्तर रुपये ते पंच्याहत्तर रुपये किलो झाले आणि डिझेल तर भाव सांगूच नका गुटखा स्वस्त आहे मटका स्वस्त आहे दारू स्वस्त आहे आणि तेल ही जीवन वस्तू जे आहेत त्याचे भाव मात्र गगनाला भिल्लेत सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील शिरपूरच्या अनिल पाटील या शेतकऱ्याने महागाई विरोधात महायज्ञ केले पुरोहितांच्या साक्षीने विधिवत मंत्रपठण करून हे यज्ञ अनिल पाटलांनी सपत्नीक पार पाडले देशातील वाढत जाणारे डिझेल पेट्रोल गॅस सिलेंडरचे भाव कमी व्हावेत यासाठी त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ हे महायज्ञ केले त्यांच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी बांधवही शिरपुरात दाखल झालेत अनिल पाटील हे नेहमीच आपल्या हटके आंदोलनासाठी ओळखले जातात आणि आता त्यांनी महागाई विरोधात महायज्ञ केल्याने मोहोळ तालुक्यात सध्या त्यांची चर्चा रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अनिल आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आज आम्ही महायज्ञ शिरापूरला ठेवला की का तर महाराष्ट्र राज्यात पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव गगनाला आहेत परंतु केंद्र सरकार पेट्रोल डिझेलची वाढ सारखी चालूच ठेवलेली आहे सामान्य नागरिकाचं कंबर्ड मोडलेलं आहे आज गोड तेल एकशे सत्तर रुपये ते पंच्याहत्तर रुपये किलो झालं आहे आणि डिझेलचा भाव तर काही सांगूच नका गुटखा स्वस्त आहे मटका स्वस्त आहे दारू स्वस्त आहे आणि तेल ही जीवनावर वस्तू जे आहेत त्याचे भाव मात्र गगनाला भिल्ले आहेत म्हणून आम्ही आज यज्ञ करून तेहत्तीस कोटी देवाला आवाहन केलं आहे आम्ही केंद्र सरकारला चांगली सद्बुद्धी द्यावी आणि डिझेल पेट्रोलचे भाव सर्व स्वस्त करावे ह्या मागणीसाठी आम्हा आधी होम यज्ञ करून तेहत्तीस कोटी देवाला आवाहन केलेलं आहे तरी याचा आम्ही केंद्र सरकारचा वाढते महागाईपुढे जाहीर निषेध करतोय नमस्कार मी वैभव जावळे प्रहार संघटना तालुका अध्यक्ष मोहोळ आमचे सहकारी मित्र अनिल आबाजी पाटील यांनी केंद्र सरकारने केंद्र सरकारने महागाईच्या केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात अनिल आबाजी पाटील यांनी यज्ञ करून आंदोलन केलेलं आहे कोटी देवाला प्रार्थना केलेली आहे की या सरकारला सोडबुद्धी द्यावी आणि महागाई कमी करण्यात यावी वारे मोदी वारे मोदी तेरा वारे तेरा तेरा खेल